कालीचरण महाराज सध्या हे नाव प्रचंड चर्चेत आहे, कारण आहे महात्मा गांधी यांच्यावरील प्रक्षोभक वक्तव्याचं। छत्तीसगढ़ रायपुर मध्ये आयोजित धर्म संसदेत कालीचरण यांनी महात्मा गांधी यांच्यावर टिप्पणी केलेली, ज्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले। या प्रकरणी कालीचरण यांच्या विरोधात रायपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मध्य प्रदेशातील खजुराहो येथून त्यांना आज अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। रायपूर येथे दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर कालीचरण यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे। पुण्यातील नातू बागेत 19 डिसेंबरला झालेल्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात ख्रिश्चन धर्मियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या चर्चेचे केंद्रस्थान असलेले कालीचरण महाराज आहेत तरी कोण, चला तर जाणून घेऊया। कालीचरण यांचे नाव अभिजित धनंजय सराग असे असून ते मूळचे महाराष्ट्रातील अकोल्याचे रहिवासी आहेत। कालीचरण यांचे शिक्षण केवळ 8वीपर्यंत झालेलं असल्याची माहिती आहे। अभ्यासात रुची नसल्याने कालीचरण यांच्या आई वडिलांनी त्यांना मावशीकडे इंदोर येथे पाठवले। इंदोर येथे जाऊन त्यांनी हिंदी शिकून घेतली, तसेच भय्यूजी महाराज यांच्या आश्रमात जाणे सुरू केले व त्यांचे शिष्यत्व पत्करले। कालीचरण महाराजांना ओळखणारे सांगतात की ते स्वतःला कालीपुत्र म्हणवतात, त्यामागे सुद्धा एक कथा आहे। वास्तविक कालीचरण महाराज लहानपणीच अपघाताचे बळी ठरले होते। या दरम्यान त्यांचा पाय 90 अंशांपर्यंत फिरला होता। कालीचरण महाराज त्यांना स्वतः माँ कालीने दर्शन दिल्याचा दावा करतात। त्यानंतर त्यांचा पाय बरा झाला, त्यांच्या सुरक्षित राहण्यामागे माता कालीची कृपा होती असे त्यांचे म्हणणे आहे। कालीचरण महाराज पुढे सांगतात की तेव्हा ते घरातील लोकांनाही याविषयी सांगत असत, पण त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही। यानंतर ते ठामपणे सांगतात की मी कालीपुत्र आहे आणि आई मला आजही दर्शन देते। कालीचरण यांचा अवतार, त्यांचे राहणीमान व त्यांच्या वाणीवर लोक प्रचंड प्रेम करतात, मात्र त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कालीचरण आता वादाच्या भोवरात सापडलेले आहेत। एका मंदिरात गायलेल्या शिवतांडवामुळे फेमस झालेल्या कालीचरण महाराजांची लोकप्रियता आता या घटनेनंतर मात्र काहीशी कमी होताना दिसते आहे।